सर्वात प्रथम तो मी प्रभाकर रावजी आपले भोसले साहेब काकाजी यांना मी नमस्कार करतो आणि जिंकून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा मनपूर्वक मनातून अभिनंदन त्यांचं आणि जसं आनंद सर आहेत आमच्या ताई आहे निंबाळकर साहेब आहे राजेश सर आहे ह्या लोकांनी जो दक्षिण प्रभाग नंबर 23-30 मध्ये जो दक्षिण साईडला जे यांनी जो हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जो कला प्रदर्शन आणलेली आहे करून राहिले काही वर्षापासून आम्ही लहान होतो तेव्हापासून पाहून राहिलो हा ग्राउंडमध्ये केव्हाही आम्ही पहाटे 5 वाजता या 7 वाजता या तिथं बरेचसे पोरं बिचारे आपला होमवर्क करत राहतात लहान लहान मुलं येतात आणि इतक्या भोसले परिवार इतके छान आणि अगदी लहान लहान लोकांना लहान लहान पोरांना आज हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कला प्रदर्शन करून राहिले आज महाराजांची कला प्रदर्शन आपल्या महाराष्ट्रात तर नाही तो आपल्या देशामध्ये आज सध्या चालू आहे आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही पुन्हा जिंकून आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम आपले आनंद सर ताई यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि असंच एकजूट होऊन आपले हे आखाड्याला सामोर नेतील अशीच मी ईश्वराला प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज नमस्कार माझं नाव राजवी निंबाळकर आणि ही कॉम्पिटिशन वाराणसीला झाली होती त्यात 17 ते 18 स्टेट आले होते आणि थँक्स टू आमचे सगळे कोच ज्यांनी आम्हाला एवढं समजवलं पहिला दिवस खूप टफ होता पण दुसऱ्या दिवशी पट्ट्याबाजीमध्ये सगळ्यांनी कमबॅक केला आणि महाराष्ट्राला सेकंड चॅम्पियन ट्रॉफी भेटली फर्स्ट ट्रॉफी MP ला भेटली आहे पुढच्या वेळेस आम्ही अजून कोशिश करू की फर्स्ट आम्हाला भेटू आणि जास्तीत जास्त गोल जिंकल्यानंतर एवढं गर्व वाटते कारण की पहिल्या दिवशी एवढं काही समजतच नव्हतं नवीन मुलांची सगळी पहिली नॅशनल त्यात एवढं टफ हे टफ मुलं मी सुप्रिया जाधव आमची कॉम्पिटिशन होती आता 4th नॅशनल बनारसला MP आणि आता मला लाठी खेळून 4 महिने झाले आहेत आणि कॉम्पिटिशन टफ होती आणि जास्ती करून मुलींनी हा गेम खेळायला पाहिजे कारण सेल्फ डिफेन्स याच्यात खूप चांगला होणार कारण सेफ मुली राहू शकतात या गेममध्ये